आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली योग समितीच्या वतीनं योग शिबीर पार पडले कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी योग साधना हेच सर्वात मोठं औषध आहे योग आणि प्राणायाम निरोगी आरोग्याचा मूलमंत्र आहे या मूलमंत्राचा अंगीकार करून प्रत्येक व्यक्तीनं आपल्या सार्वजनिक जीवनात वाटचाल केल्यास देश निरोगी आणि सशक्त बनेल असं प्रतिपादन पतंजली योगपीठाच्या महिला केंद्रीय प्रभारी सुधा अळी मोरे यांनी केलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पतंजली योग समितीच्या वतीनं रविवारी सकाळी वसंत विहार इथल्या पंधे उद्यानात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला यावेळी साधकांना मार्गदर्शन करताना सुद्धा अळ्ळी मोरे बोलत होत्या पुढे बोलताना सुद्धा अळ्ळी मोरे म्हणाल्या की नियमित योग आणि प्राणायाम केल्यास मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य लाभतं योगामुळे मन आणि शरीर सुदृढ होण्यास मदत होते नियमित योग केल्यानं तणाव दूर होण्याबरोबरच शरीरातील व्याधींपासून सुटका मिळते मानवाच्या शारीरिक मानसिक बौद्धिक विकासाबरोबर आध्यात्मिक उन्नतीची परिसीमा योग साधनेतून साधता येते त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा सा प्रस्ताव मांडला होता आणि डिसेंबरमध्ये त्याला मान्यता मिळाली एकवीस जून दोन रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात उत्साहानं साजरा करण्यात आला या निमित्तानं योगाला घराघरात पोहोचण्याचं योग गुरु स्वामी रामदेव यांचं स्वप्न पूर्ण झालं असं त्या म्हणाल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा सर्वांचं आयुष्य सुखी राहावं समाधानी राहावं निरोगी राहावं याच्यासाठी आदरणीय मोदीजींनी जगभरात योगाला नेऊन पोचवलं आणि त्या माध्यमातून श्रद्धे स्वामीजी महाराजांचं घराघरापर्यंत योग पोचवण्याचं जे कार्य स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे निरामय निरोगी आयुष्यासाठी योग अंगीकारला पाहिजे हे आता सगळ्यांना समजलेलं आहे म्हणून दैनंदिन जीवनामध्ये योगाला आपल्यामध्ये समाविष्ट करा आणि नियमितपणे योग करून स्वतःला समाजाला आपल्या कुटुंबाला निरोगी बनवण्याचा संदेश आज या योग दिवशी आम्ही इथं देत आहोत खरं तर आजचा हा सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस खूप मोठ्या प्रमाणावर उत्साहाने साजरा करण्याचा संकल्प सगळ्या योगप्रेमींनी केलेला होता पण कोरोनासारख्या महामारीमुळं हा संकल्प पूर्णत्वाला नेऊ शकत नाही त्याच्यामुळं प्र प्रतिनिधित्वाच्या रूपामध्ये पतंजली योग समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हा योग सोशल डिस्टन्स पाळून आ, साजरा करते आहे आणि फेसबुकच्या माध्यमातून आम्ही हा योग जो आहे तो घराघरापर्यंत पोचवतो आहे आजच्या दिवशी सगळ्यांनी योग करावा आणि हा योग दिन उत्साहानी साजरा करावा आपल्या भारतीय संस्कृतीतली ही योग संस्कृती जगाने मान्य केलेली आहे सर्वश्रेष्ठ संस्कृती त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असला पाहिजे त्याच्यामुळं आजचा हा उत्सव हो, सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा आणि स्वतःला निरोगी आणि समाधानी सुखी ठेवावं भारतीय संस्कृतीतील योगाचं महत्त्व अधोरेखित होण्याचा प्रयत्न या दिनाच्या निमित्तानं होत आहे वर्षी योग दिवस कोरोनामुळं सामूहिकपणे साजरा करता आला नाही म्हणून हा योग उत्सव पतंजली योग समिती आणि वेगवेगळ्या योग संघटनेच्या माध्यमातून घरीच साजरा करण्यात आला रविवारी सकाळी सात ते आठ या वेळेत पतंजली योग समिती महाराष्ट्रद्वारा प्रत्येक जिल्ह्यातून फेसबुक लाईव्हद्वारा हा कार्यक्रम सादर करण्यात आला आयुष मंत्रालयाच्या वतीनं स्वामी रामदेव महाराजांच्या सानिध्यात हरिद्वारवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला असं मोरे यांनी सांगितलं यावेळी अविनाश मोरे प्रकाश जाधव संजय अर्धापुरे निर्मला कामत भारती मोरे प्रीती मोरे अनिता जाधव आदी उपस्थित होते